Hey friends, this is TJ here, and in today's video, we are going to see some Marathi and Hindi words, what their meanings are in English. अच्छा video मध्ये आपण पाहणार काही मराठीतील असे word किंवा हिंदी मधील काही असे word जे एक त्याला English मध्ये काय म्हटलं जातं. आपल्याला normally English बोलताना सुद्धा त्या शब्दांचा खरंच इंग्लिश मध्ये मीनिंग काय आहे माहित नसतं किंवा ते शब्द कसे वापरले पाहिजेत हे पण माहित नसतं आणि आपण उगाच कन्फ्यूज होतो किंवा आपण डिक्शनरीचा हेल्प घेतो किंवा गुगल वर सर्च करतो आणि तो शब्द बघितला तर त्याचा मीनिंग काहीतरी वेगळाच असतो. सो फॉर एक्झाम्पल विल सी सच वर्ड्स. असे काही मराठी आणि हिंदी मध्ये शब्द आपण मी लिहिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. भाकरी, पूजा, प्रसाद, साडी, बिंदिया, सिंदूर, मंगलसूत्र, विसर्जन, गुरु, पंडित आणि तिलक. अजून बरेचसे असे शब्द आहेत जे मला माहिती आहेत किंवा ज्यांना खरंच हे महत्त्वाचे वर्ड आहेत जो आपण बोलतो तेव्हा आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं अशा वेळेस आपण जे कन्फ्युजन आपल्याला निर्माण होतं आणि नंतर आपण डिक्शनरीचा सपोर्ट घेतो किंवा गुगलवर सर्च करतो आणि त्याचा काहीतरी वेगळाच मिनिंग मिळतो. ॲक्च्युली बऱ्याच वेळा बघितलात ना तर मी भाकरीला काही जण म्हणतात ब्रेड, पण ॲब्सोल्युटली रॉंग. भाकरी इज भाकरी अँड ब्रेड इज ब्रेड. पूजाला पण काहीतरी यु नो वर्शिप अँड ओके सम यु नो बट पूजा अँड देन प्रसाद इज ऑल्सो लाईक कसं म्हटलं जातं सॅक्रेड सॅक्रेड फूड ऑर समथिंग ओके. अँड साडी सारी बिंदिया काय बिंदियाला यु नो राऊंड ऑर समथिंग राऊंड शेप यु नो समथिंग लाईक दॅट जे सेड. सिंदूर रेड पावडर ऑर समथिंग पीपल से. मंगळसूत्र लाईक यु नो थ्रेड ऑर समथिंग राईट. अँड विसर्जन इमर्जन ऑर समथिंग पीपल से. गुरु टीचर ट्रेनर पीपल से दॅट. पंडित यु नो अ टॅलेंटेड पर्सन ऑर अ प्रीस्ट ऑर समथिंग पीपल से. किंवा पुजारीला आपण प्रीस्ट म्हटलं जातं. तिलक यु नो राऊंड शेप समथिंग वी पुट ऑन फोर हेड ऑर समथिंग पीपल से दॅट. बट गाईज फ्रँकली स्पीकिंग दिस ऑल वर्ड्स आर इंडियन ओरिजिन इंडियन ओरिजिन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉरेनमध्ये मिळणारच नाहीत मिळणारच नाहीत. वाय भाकरी यू विल गेट इन महाराष्ट्र ओनली इट सेल्फ. भाकरी महाराष्ट्रामध्येच मिळेल तुम्हाला भाकरी. तर भाकरी इज व्हॉट नाऊन. एक आपण पदार्थ आहे आपल्याकडे असा त्याला भाकरी म्हणतो आपण नाऊन. इट्स नॉट ब्रेड. मग इंग्लिशमध्ये त्याला भाकरीच म्हटलं पाहिजेत. भाकरी 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 नो प्रॉब्लम ओके. देन पूजा पूजा इज ऑल्सो व्हॉट हॅपन्स. आपण देवाची पूजा करतो तशी पूजा कुठे फॉरेन कंट्रीमध्ये केली जाते असं मला नाही वाटत ॲक्च्युली. किंवा कोणी फॉरेनमध्ये अशा काही गोष्टी केल्या जातील पूजा. आपण ज्या प्रकारे पूजा करतो वर्शिप इज ओके बट पूजा इज पूजा. यू कॅन से आय एम डुईंग पूजा. यू कॅन से दॅट यु नो आय एम इटिंग भाकरी. आय एम डुईंग पूजा नाव ओके. प्रसाद प्रसाद इज ऑल्सो दॅट काइंड ऑफ थिंग ॲक्च्युली जे आपल्याकडे पूजा केल्यानंतर आफ्टर पूजा पीपल गिव्ह दॅट यु नो प्रसाद म्हणून वाटला जातो. सो यू कॅन कॉल प्रसाद टू इट. सॅक्रेट फूड वगैरे म्हटलं जातं बट सॅक्रेट फूड यु नो होली फूड यू कॅन से. बट प्रसाद इज प्रसाद बिकॉज इंडियन राईट. अँड देन साडी सारी नो प्रॉब्लम. बिंदिया इट सेल्फ बिंदिया. वी हॅव टू से बिंदिया ओनली टू दिस ओके. सिंदूर नॉट रेड पावडर ऑर समथिंग. सिंदूर हॅज अ डिफरंट आयडेंटिटी इन इंडिया राईट. व्हेरी इम्पॉर्टंट राईट. सिंदूर इज सिंदूर. मंगलसूत्र इज ऑल्सो मंगलसूत्र नो प्रॉब्लम. इट इज कॉल्ड मंगलसूत्र ओनली. अँड देन विसर्जन विसर्जन केव्हा करतो आपण. विसर्जन म्हणजे फक्त एक एखादी गोष्ट घेतली पाण्यात बुडवली नाही. विसर्जन समथिंग इट इज होली थिंग्स पवित्र खूप पवित्र गोष्ट आहे राईट. सो विसर्जन यू कॅन कॉल विसर्जन. अँड गुरु गुरु इज कॉल्ड गुरु एव्हरीवेअर अक्रॉस होल वर्ल्ड. पीपल कॉल गुरु नाव डेज बिकॉज गुरु संस्कृतमधून आलं. बरेचसे शब्द आहेत संस्कृतमधून आलेले आहेत किंवा हिंदीमधून मराठीमधून नो प्रॉब्लम. गुरु इज व्हेरी यु नो व्हेरी होली वर्ड. अँड गुरु तर आजकाल सगळेजण प्राऊडली से आय एम यु नो गुरु. पीपल यूज इट इन इंग्लिश अँड एव्हरीबडी नोज वॉट गुरु इज राईट. अँड देन पंडित पंडित इज ऑल्सो कॉल्ड नॉट प्रीस्ट ऑर समथिंग. पंडित इज पंडित इज कॉल्ड पंडित. अँड तिलक तिलक ऑल्सो कॉल्स तिलक इन इंग्लिश. बघा मी काय म्हटलं. भाकरी भाकरी यू कॅन कॉल भाकरी. पूजा पूजा म्हणू शकता तुम्ही वापरू शकता. प्रसाद प्रसादला प्रसाद वापरू शकता तुम्ही. साडी सारी म्हणू शकता तुम्ही. बिंदिया बिंदिया यू कॅन से. सिंदूर सिंदूर यू कॅन से इट्सेल्फ इन इंग्लिश. मंगळसूत्र यू कॅन कॉल मंगळसूत्र इन इंग्लिश. विसर्जन विसर्जन यू कॅन से. गुरु यू कॅन से गुरु नो प्रॉब्लेम इन इंग्लिश. पंडित यू कॅन से पंडित इन इंग्लिश. ऑर तिलक यू कॅन से तिलक. आता कोणी म्हटलं ना एखादा फॉरेन कंट्रीमधून व्यक्ती आला आणि मी भाकरी खात आहे तो मला म्हणजे व्हॉट इज दिस. तो म्हणजे इज इट पिझ्झा. यू कॅन से नो नो इट इज नॉट पिझ्झा इट इज भाकरी. यू हॅव टू से दॅट. मग तो ही विल आस्क अस काय काय आहे ॲक्च्युली. बाबा त्याला दिल्यानंतर त्याला कळेल या इट इज नॉट पिझ्झा. देन ही विल ऑल्सो से इट्स भाकरी समथिंग लाईक दॅट इन हिज ॲक्सेंट. सो ऑलवेज रिमेंबर हे काही शब्द असे बरेचसे शब्द आहेत ज्यांना
इंग्लिशमध्ये ॲक्सेप्ट केलं गेलं आहे ॲक्च्युली, नो डाऊट अबाउट इट. बिकॉज ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला इंडियामध्ये मिळतील, इंडियामध्ये जास्तीत जास्त. बाहेर कुठल्या कंट्रीमध्ये जर तो इंडियन ओरिजिन असेल आणि तो बाहेर गेलेला असेल तर शक्यतो मिळतील, पॉसिबिलिटी आहे. बट नो डाऊट यू कॅन कॉल दिस ऑल वर्ड्स भाकरी भाकरी, पूजा पूजा, यु नो प्रसाद प्रसाद, यू कॅन कॉल साडी साडी, यू कॅन कॉल इन इंग्लिश बिंदिया बिंदिया, सिंदूर यू कॅन से सिंदूर, मंगळसूत्र यू कॅन कॉल मंगळसूत्र, विसर्जन यू कॅन कॉल विसर्जन इटसेल्फ इन इंग्लिश, गुरु गुरु नो प्रॉब्लम, पंडित पंडित अँड तिलक तिलक. देर आर सो मेनी डिफरंट वर्ड्स इवन दुसरे पण अदर वर्ड्स इन मराठी अँड हिंदी अँड मे बी इन संस्कृत. संस्कृतले काही ओरिजिन जे ओरिजिनल शब्द आहेत जे इंडियामध्येच आहेत ते तर आपण जशास तसे इंग्लिशमध्ये वापरू शकतो, नो प्रॉब्लम. ओके, आय होप दिस व्हिडिओ यू विल एन्जॉय अँड यू लाईक दिस इन्फॉर्मेशन अँड यू कॅन यूज दिस वर्ड ॲज इंडियन वर्ड्स, नो प्रॉब्लम, ॲक्सेप्टेबल इन इंग्लिश. आफ्टर दॅट यू कॅन जस्ट लिटल एक्सप्लेन, डू यू अंडरस्टँड माय पॉईंट? ओके, सो गाईज इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज डू शेअर. थँक्यू एवरी वन, बाय बाय.